नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? लहू चव्हाण. बर बर बर. गाव कटपळ. कटपळ काय नेमकं, कुठल्या बाजूला येते? मदर सांगायच्या काय आहे नेमकं, कुठल्या टोकाला येते? सोलापूर जिल्हा हात समाप्त आहे, याच्या खाली पहिल्यांदाच गाव आहे. बर, म्हणजे बॉर्डरवर गाव आहे म्हणायचं? चिकमोहच्या बाजूला, बापूच्या गावाच्या शेजारी. होय, म्हणजे पलीकडे गेले की जिल्हाच बदलतोय? हा, जिल्हाच बदलतोय. बर बर बर. काय कसं निवडणुकीचं वातावरण सांगोला मतदारसंघात काय होईल? सांगोला मतदारसंघात शहाजीबापू पाटील हे 100% निवडून येणार, कारण का त्यांचा विकासच असा मोठ्या प्रमाणात आहे. बर, नेमकं काय कसे कामकाज आहे, काय काय नाही? आमच्या गावात तर बापूची कामं भरपूर आहे. बर, किती निधी आलाय? जवळजवळ आमच्या गावात 25 ते 30 कोटीचा निधी आहे. बर, म्हणजे असे काय नेमके विकास कामं केली ती गावात? बापूने नायकुडमाळ्यासाठी डांबरीकरण रस्ता जवळजवळ 40-50 वर्ष हे गणपतराव देशमुख यांच्या काळात झाला नाही. बर, नंतर बापू निवडून आले, त्यांनी लक्षलगेच त्याचा पाठपुरावा करून आमच्यासाठी रस्ता मंजूर करून दिला. काम झालं पूर्ण? काम जवळजवळ नायकुडमाळ्याच्या शाळेपर्यंत झालं, तिथं काम चालू आहे थोडे. बरोबर. पाण्याची काय अवस्था आहे? पाणी आता गावामध्ये तर पाणी आहे. बर, आणि आमच्या नायकुडमाळ्यासाठी वॉटर सप्लायची पाईपलाईन केलेली आहे. बर, केलेली. बर बर. काय विरोधक म्हणतात की काय काम केलं नाही, काय खरंय का? काय कागदावर, काय कागदावर निधी आणलाय म्हणते ती? काय याच्यात विरोधकांचं विरोधच बोलत असते ती. बर, काय नाही, काम ही पूर्ण झालेली आहे. बर, सगळी झालेली ती. बर, मग आता या मतदारसंघामध्ये या आमदारकीय निवडणुकीसाठी अनेक जण नेते उभारणार आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपकाबा सोंगे पटेल असतील, शाहजीबाबू पटेल तर उभा राहणारच आहेत, अशा अनेक इच्छुक आहेत. मग काय यंदा या निवडणुकीला आमदार कोण असं करा वाटतं तुम्हाला या खेपेला? ज्या माणसाने तालुक्यात पूर्ण म्हणजे संपूर्ण निधी आणलाय, जवळजवळ 200-300 कोटीचा, जवळजवळ 5,500 कोटीचा निधी जवळजवळ आलाय मतदारसंघात. मतदारसंघात. बर, तर आम्ही या बारीनं बापूलाच निवडून देणार आहे. बर, आमची इच्छा आहे बापूच अजून डबल फिरसे आमदार व्हावे. बर, या अगोदरही अनेक आमदार होऊन गेले या भागामध्ये, या भागाचं नेतृत्व अनेक जणांनी केलं, तर अशी कामं विकास कामं झाली या भागात तुमच्या गावात म्हणा? ह्या 5 वर्षातच झालेले. बर, काय नाही, मग आता तुम्ही ह्याच्या अगोदर पण आमदार निवडून दिले केले, त्यांनी काय कामं केली नाहीत काय? काय हे नुसतं फक्त कुठं सभा मंडप. बर, कुठं असलं हेच ह्याच्यावरच त्यांनी, बाकीचं म्हणजे गावातलं रस्ते पाणी लाईट वगैरे यासाठी काय प्रयत्न केले नाहीत? काही सुद्धा नाही. त्यामुळं ह्या 5 वर्षातच झालेली काम आहे ती आता. बर, सगळी विकास कामं या काळात शहाजीबाबू पाटील यांच्याच काळात झालेली असं तुमचं म्हणणं आहे? हा, शहाजीबाबू पाटील यांच्या काळातच कामं झाली. बर बर. मग काय आता यंदा कोणाला आमदार करायला ठरवले तुम्ही? यावेळी 100% शहाजीबाबू पाटील यांना आमदार करायचं. काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल तुम्हाला? बर बर बर. आता येणाऱ्या निवडणुकीत काय हो, सांगोला मतदारसंघ काय म्हणतोय, कुणाच्या बाजून आहे काय? बापूजे का हो? बापूजे का हो? कामच तेवढी झाली ती गावात. बर, काय काय झाली ती काम? जवळजवळ 300-350 कोटी निधी आलाय. बर, कटपळला नाही ही मतदारसंघ सांगताय तुम्ही? नाही, कटपळ कटपळला आलाय. कटपळला आलाय एवढा मोठा निधी? 70 लाखाची 4 तळी केली ती. बर, हे समोर दिसतोय तुम्हाला दवाखाना आहे 40 लाखाचा. बर बर बर. पशुवैद्यकीय दवाखाना. बर, जिम आले 10 लाखाची. बर, आपल्या विरुबाया मंदिरला रस्ता 10 लाखाचा दिला आहे. बर, आणि मागल्या 1-1.5 महिना झाला आपले ऍक्सिडेंट झालं, 6 महिला आमच्या गावातल्या. बर, या गावात. बर, ते वैयक्तिक बापूने पण मदत केली. बर, आणि आपले मुख्यमंत्री साहेब निधीत त्यांनी त्या 6 कुटुंबाला 1-1 लाख रुपये तात्पुरती मदत केली. बर बर. काय विरोधक म्हणते ती काय विकास कामं केलं ना आमदारांनी, काय खरं आहे एवढा मोठा निधी आला कागदपत्री आणला? बोलायचं कामच आहे ते. बर, तुम्ही जर 55 वर्षाचं बर 5 वर्षाचं गणित जुळवत असाल. बर, तर ते कितपत योग्य आहे ते तुम्हीच ठरवा ना. बर, ह्याच्या अगोदर कधी असं निधी विकास कामं झाली होती? ह्याच्या अगोदर आली ना आपलं नाला बिल्डिंग. बर, आपले शेततळी ते. बर, 5 रुपयाचं 3 रुपयाचं गहू, 2 रुपयाचं तांदूळ.
त्याच्यावर मग ते पोट पाणी तेवढं बागाय पुरत, बाकी काय नाही. आपण मग पाण्याचा एवढा मोठा दुष्काळ होता त्यावेळेस, दुष्काळाचा पाण्याचा विषय नाही का, रस्ते नाही का? शेजारी बघा, एक हत्तीस आता 30-35 वर्ष आहे आपल्या ह्याच्या मोहिती पाटला. बर, ती तालुका बघा कसा आहे, आपला तालुका बघा कसा आहे. बर बर, मग जर 55 वर्ष जर सत्ता असून जर ही अवस्था असेल, बर, पण त्याची तुलना तुम्ही 5 वर्षात नाही ना करू शकत. बर, जे राहिलेलं पण प्रश्न आहे येणाऱ्या 5 वर्षात आमचं सगळं पूर्ण होणार आहे. पाण्याचा काय व्यवसाय ही बघलंय मोठा, म्हणजे डोंगराळ भाग आहे तुमचं गाव, डोंगराळ भागात आहे आणि म्हणजे दुष्काळ झाला भरपूर झालेला आहे, म्हणजे केलेला आहे, सहन केलेला आहे त्या गावानं. कसं आहे स्वर्गीय बाळासाहेब सिंचन योजना, 900 कोटी, मला माझ्या अंदाजे 900 कोटीची ती योजना आहे. बर, ती मंजूर करून आणले तर आता काय पुढल्या टप्प्यात होईल काम पूर्ण. ही गाव येत आहे त्यात? हा येते ना, येत आहे का? बरं, म्हणजे पाण्याचा विषय तुमचा मिटतोय. हा, ते आलं 100% पाण्याचा प्रश्न. बर बर, 10-12 गाव आहेत वाटतं काय? 12 गाव आहेत. 12 गाव आहेत ना. बरं, राजेवाडी सगळी ही वरची या पट्ट्यातली गाव आहेत. बर, मग आता या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपक बासळकी पाटील असतील आणि शाजीभाऊ पाटील असतील, अशा अनेक इच्छुक आहेत या मतदारसंघामध्ये उभारणार आहेत. तुम्ही यंदा कोणाला आमदार करणार आहे? इच्छुक ते तर राहणारच आहे. बर, पण बापूशिवाय पर्याय नाही. बर, तालुक्याला पण माहिती झालंय. आता कसं आहे, आजचं राजकारण ही विकास कामावर होणार आहे. बर, त्यामुळं हे उभा राहिला ते उभा राहिला. बर, किंवा जातीपातीचं राजकारण तसलं काय तालुक्यात होणार नाही. बर, ज्यामुळे ज्यानं विकास केलाय त्याला मतदान होईल. म्हणजे आता सुशिक्षित जनता आहे. बर, तरुण वर्ग सगळा बापूच्या पाठीमागा आहे. बर, त्यामुळं निवडून असं वाटतं तुम्हाला? विजय निश्चित आहे. काय चाल? बर, गाव कटपळ मध्ये राहतो. बर, कटपळ मध्ये राहतो पण शेतामध्ये राहतो. बर बर बर. आम्हाला पहिले आमचे वडील हे ज्या वेळेस आम्ही जरा लहान होतो तेव्हापासून आमच्या वस्तीला, म्हणजे पूर्ण आमच्या वस्तीला काही रस्त्याची सोय नव्हती, बऱ्यापैकी लाईटची सोय नव्हती, सारखी सारखी लाईट जाय. शाळेत जाताना कसं जात होता? मग शाळेत जाताना काय बांधा नाही, रस्त्याने जायचं, रस्ता नव्हता काय नव्हता, काट्यातनं जायचं. बर, आणि बापू जसे झाले आमदार, बर, आम्ही एक ठराव दिला बापूकडे. बर, की बाबा आमची अशी अशी एक शंका आहे. बर, एक पहिल्या ठरावातच आम्हाला बापूंनी ठेंगल वस्ती ते बनकर वस्ती एक नंबर प्रॉपर मध्ये रस्ता करून दिला. आता त्या रस्त्याची काही सुद्धा अडचण नाही. दुसरे काम आम्ही बापूला एक सांगितलेलं आहे तेही बापू लवकरात लवकर करून देतील. आणि आमच्याकडे लाईटीची सोय नव्हती तर आम्हाला स्वतः पूर्ण वस्तीसाठी बापूंनी नवीन डीपी दिला. आता आम्हाला लाईटीची काय अडचण आहे काय नाही. बर, बापूचं काम हे एक नंबर काम आहे. बर, आता काय असं काही जण म्हणते ती बापूने काय विकास निधी आणला नाही, काय कामं केलं विकास काम काय कसं रे आता काय? अहो, गणपतरावजी देशमुख ज्या वेळेस आमदार होते, बर, 55 वर्ष त्यांचं सांगोल्यावरती म्हणजे नेतृत्व होत, त्या 55 वर्षात जेवढी कामं झाली नाही तेवढे ह्या 5 वर्षात बापूंनी आमच्या कटपळला तर केली कामं बऱ्यापैकी. आमचं आता जास्त फिरणं नाही, आम्ही आता सध्या लहान आहे अजून, एवढा आम्ही काय जास्त फिरत नाही. हा, आमचं अजून शिक्षण चालू आहे जास्त, आम्ही बाहेरच्या गावातली काय आम्हाला लय माहित नाही. पण आमच्या गावाला तर मात्र पुरेपूरपणे बापूंनी ह्या 5 वर्षात भरपूर लाभ मिळवून दिला. बर बर, या अगोदर अशी कधी कामं झाली होती का तुझ्या, म्हणजे आजोबाकडून ऐकलं असेल अशी कामं झालेली वगैरे? काय तर कधी आमच्या आजोबाकडून ऐकलेलं नाही, आम्ही आमच्या वडिलांकडून ऐकलेलं नाही. बर, जसे बापू निवडणूक आले तसे आम्हाला भरपूर त्यांनी प्रक्रिया दिली. परत आमच्या पाण्याचा ही संघर्ष मिटला पूर्ण, काय अडचण नाही. लाईट वेळेवर नव्हती, लाईट आता कंटिन्यू बापू जसं आले 24 तासात आम्हाला 8 तास लाईट येते, पण लाईट आल्यापासून लाईट जाऊस तर एकदा ही लाईटीची तक्रार नाही काय नाही. बरोबर, पाण्याचं पिण्याचं जनावर जर तुमचं पाण्या पिण्याचं कशी अवस्था होईल काय आता पाणी? म्हणजे तुम्हाला सांगतो, आमच्या वस्तीला यायला जर टँकर चालू केलं उन्हाळ्यात तर आमच्या वस्तीला मेन मुद्दा ती वाहन येण्यासाठी वाटच नव्हती. बर, ती वाहन काय जिथवर वाट आहे तिथवर यायचं निम्या वाटत. बर, आणि काय काय दिवशी आम्हाला 1-1 किलोमीटर अंतरावरून त्या टँकरचं पाणी आणायला लागत होतं. बर, इतकं लांब जावं लागत होतं. बर, आता आमच्या दारात म्हणलं तरी मोठा टँकर वगैरे ट्रॅक्टर येतोय सगळ्यासाठी. बर बर, हे पाठीमाग काय कशाचं काय जाणताय? हे पाठीमाग दिलंय बापून, दिलेलं आहे बापून आपल्या कटपळ गावासाठी. जी गोरगरीब पाण्याचं आहे, पाण्याचं आहे, गोरगरीब जनता आहे, काही वेळेस पाणी गावात येतं न येतं त्यासाठी हे पिण्या पाण्यासाठी बापूंनी सोय करून दिलेली आहे. बर बर, आता मग या निवडणुकीसाठी आमदारकीचा निवडणूक आहे माहितीये तुला? हो आहे. महाराष्ट्रभर काही महिन्यावर लागतील. होय, मग आता यासाठी दीपक बाबा साळुंके पाटील, बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख,
आणि शाजी बापू पाटील असे अनेक जण या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत, इच्छुक आहेत आमदारकीसाठी. पुन्हा एकदा बापू काय आहेतच, परत एकदा उभारणार आहेत. आता काय यंदा कोणाला आमदार करायला ठरवलंय काय? आमचं तर म्हणणं असं आहे की 100% हे बापूच आमदार झालं पाहिजे. बर. कारण की आमच्या गावातली बऱ्यापैकी मुलं, बर, जी काय व्यायामशाळा आमच्या गावाला नव्हती पहिले, बर, आता आमच्या वस्तीला चिटकूनच लहानवागमुळे वसतात आहेत आमच्या गावाचे. बर. त्यांच्या शेतामध्ये भव्य असं मोठं फार छानस व्यायामशाळेचं काम हे पूर्णपणे बापून करून दिलंय. बर. आता आमच्या वाड्यावस्तीची पोराशनी काही सुद्धा अडचण नाही, घरचं काम बघत ही व्यायाम शाळेत येऊन व्यायाम करणं, ही कुस्ती वगैरे खेळणं हे आता चालू झालेलं आहे आमच्या आमच्या इथं बापूच्या नियोजनात. बर. मग आता यंदा कोणाला आमदार करणार तुम्ही? आमच्या म्हणण्यानं तर बापूच आमदार झाले पाहिजे. गाव? गाव कटपळ, तालुका संगोला, जिल्हा सोलापूर. बर बर बर. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहित असेल तुम्हाला, निवडणुका लागतात आमदारकीच्या काही महिन्यानंतर, एक महिन्यानंतर. काय माड्या सांगोल्यामध्ये काय होईल? सांगोला मतदारसंघात आदरणीय शाजीबाबू पाटील, बर, यांचं चांगलं काम आहे. बर. आणि ह्या कामाची पोचपावती 100% येणाऱ्या विधानसभेला आदरणीय शाजीबाबू पाटलांना मिळणार. काय विकास काम म्हणजे नेमकं काय केलं तुमच्या गावासाठी? काय केलं विकास काम म्हटल्यानंतर? शेतकऱ्याच्या भूमिकेत म्हटलं तर आमच्या जो कासळगंगा ओढा आहे, ओढ्यावर होणारी जे सगळी सिमेंट बांधारी आहे ही अतिशय उत्कृष्टपणे बापूंच्या कार्यकिर्तीत झालेली आहे. हे आतापर्यंत झाली नव्हती. सगळं पाणी आमचं खाली महूनला जायचं, ते आता आम्हाला थोडं थोडं थांबायला लागलं. राहिला विषय राजेवाडीचा, तर राजेवाडीसाठी सुद्धा बापूंचं सहकार्य लाख मोलाचं ह्या टप्प्यातला आपण. आणि उजनीचा जो प्रोजेक्ट आहे तो आदरणीय शाजीबापू पाटलांनी उजनीचं पाणी ह्या राहिलेल्या वंचित गावांना कसं मिळेल, टेंबूचं पाणी जसं सांगोला तालुक्यात पलीकडच्या भागात कोळा जुनोनी त्या भागात जे मिळतंय तसं आम्हाला कसं मिळेल, ह्याच्यासाठी बापूंचे भरपूर प्रयत्न चालू. आता या हे जे गाव आहे हे थोडं जरा म्हणजे सांगली जिल्ह्यात चिटकून आहे गाव, हे बॉर्डरवर गाव आहे. बॉर्डरवर आता या नवीन आलेल्या योजनेमध्ये गाव आहे का तुमचं? नवीन एक योजना बापूने आली नाही मंजूर करून मध्यंतरी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसचिव योजना, त्यात त्यात गाव आहे तुमचं? बर. मग पाण्याची काय अवस्था आहे मग आता सध्या? आता सध्या कटपळला समाधानकारक पाऊस पडलाय. बर. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीला बोरवेलला पाणी आहे. बर. पाणी आहे सध्या, ओढ्याला पाणी आहे. बर. आता ही जी जर उपसचिव योजना झाली पूर्ण तर तुमचा काय दुष्काळ मग काय मिटून जायला असं वाटतंय? बरोबर आहे ना. ही जर पाणी आम्हाला मिळालं, उजनीचं पाणी मिळालं, तर 100% आमचं जे माळरानाचं जे क्षेत्र आहे ते 100% ऊस बागात झाल्याशिवाय ओलिता खाली येईल म्हणजे सगळं ओलिता खाली. बर बर. मग आता हे असं सगळं तुम्ही जी विकास कामे तुम्ही आता आम्हाला सांगितली ही कधी तुम्ही अगोदर दिलेल्या आमदारांच्या कार्यकाळात झालेली का? अगोदरच्या आमदारांच्या काळात अशी पाण्याची कामं झाली नाहीत. बर. काय फक्त झाली कुठली? रोजगार हमीची कामं, पाटी डोक्यावर आणि ते नाला बिल्डिंग वगैरे ह्या अशा प्रकारची कामं पाठीमागच्या आमदारांच्या काळात, आदरणीय स्वर्गीय गणपतराव देशमुखांच्या काळात ती झालेली. बर. आणि बऱ्यापैकी कामं ही रोजगार हमीचीच कामं. बर. कटपळमध्ये आम्ही जे ऐकत होतो सुरुवातीला जे काय सोलापूर जिल्ह्याला दुष्काळ भाग आहे तो सर्वात जास्त महत्वाचा म्हणजे तो सांगोला तालुका हा दुष्काळी आहे, तो आता तसा दुष्काळी भाग वाटतो तुम्हाला आता सांगोला तालुका? आता सिंचनाखाली यायला लागलाय. बर. 100% येईल त्यावेळेस 100% आपण ऊस बागात करू. बर. आता सध्या तरी वाटतो तुम्हाला असं म्हणजे काय सध्या व्हायला लागलंय म्हणजे बऱ्यापैकी पाणी वगैरे येतोय का नाही आता सध्या तरी? पाणी आता आहे की फक्त राजेवाडीचा एक आमचा प्रश्न आहे. बर. राजेवाडीचं पाणी आलं तर बऱ्यापैकी आमचं गाव कव्हर होत. बर बर. त्यामुळे आता मग कसं काय आता यंदा या निवडणुकीमध्ये अनेक जण इच्छुक आहे ती बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपक बाबा पाटील असतील आणि आता शाजीभाऊ पाटील तर असणारच आहेत. काय यंदा कोण आमदार व्हावं असं वाटतं तुम्हाला? काय आम्हाला तर आमदार बघा स्थानिक आमदार आमच्या जवळचे 2-3 किलोमीटर अंतरावर शाजीबापू पाटील आहेत. बर. आदरणीय शाजीबापू पाटलांचं आमच्या कटपळवर तसं म्हणता येणार नाही, पूर्ण सांगोला तालुक्यावर प्रेम आहे. प्रत्येक येणारा कार्यकर्ता कुठलाही असू द्या, कुठल्याही पक्षाचा असू द्या, आदरणीय शाजीबापू पाटलांनी त्यांच्या खांद्यावर हात टाकून बाबा तुझं काय चाललंय ही भूमिका बापूंची आहे.
आणि तरुण वर्ग हा सगळा बापूच्या पाठीमागे राहणार आहे. बर, कुणी काय बी म्हणू द्या, येणाऱ्या निवडणुकीत कमीत कमी शाजी बापू पाटीलच निवडून येणार आहे. आणि विकास कामावर अगदी आदरणीय शाजी बापू पाटलांचं भरघोस असं मत आहे. आणि जो काय निधी आतापर्यंत बापूने आणलाय, ह्याच्यापूर्वी कुठल्याही आमदारांनी सांगोला तालुक्यात तेवढा निधी आला नाही. आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेच्या कोणीही जरी बापूंच्या समोर असेल तर 100% शाजी बापू पाटील निवडून येतील. ही एक मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक कार्यकर्ता आहे आठवले साहेबांचा, भूमिगंध मी तुम्हाला सांगतो. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं साहेब? अशोक शंकर बोरे. बर बर बर. काय कुठलं गाव? कटपळ. कटपळ, भरपूर कटपळ. आज काय काय निवडणुका लागत्यात माहित असेल तुम्हाला? बरोबर आहे, लागणार आहेत की नोव्हेंबर मध्ये. हा, एक महिनावर आलेत निवडणुका. सांगवाला मतदारसंघात काय होईल? काय बापू येतील ती साधारण मताने. बर, कसं काय म्हणताय? 100%. आता सांगू तालुक्यासाठी निधी आणलाय 5,000 crore त्यांनी. बर. आणि कटपळसाठी जवळजवळ भरपूर निधी आणलाय. आता कटपळ ते नायकुड मळा रस्ता डांबरीकरण, त्यासाठी 4.5 kilometers हे केले, रस्ता मंजूर झाला, त्याचं काम बी चालू आहे आता सध्या. बर. हा, मग असं विशेष काय म्हणजे काम गावात बाप आमदारांनी केलेलं? आमदार आल्यामुळं जलजीवनचं पाणी घरघरे वाड्या वस्त्यावर सगळं पोचले. बर. कनेक्शन सुविधा दिले. काय बर, त्यांनी टेस्ट बी घेतलेली आहे. बर, त्यामुळं काय अडचण येणार नाही. बर बर. हे चांगल्या पद्धतीचं काम. आणि साठवण तलाव कुठं काय दुर तलाव दुरुस्ती हे ती काय ते युद्ध पातळीवर त्याची कामं चालू आहे. ती पाण्याची काय अवस्था आहे तुमच्या गावात? पाण्याची अवस्था म्हणजे आता कसं पाण्याचा थोडं ह्याचं काम झाल्यापासून जरा पाण्याचं भरपाईक आहे. म्हणजे चांगलं पाणी. आणि राजेवाडी तलावात ते ह्याचं पाणी सोडल्यामुळं बर काय आज ना उद्या 100% आपलं गाव ओलीदाखाली जाणार आहे. ती आमदारांनी योजना मंजूर करून आली, ती गाव येतं का आपल्या त्या कटपळ येतंय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेमध्ये? हा, त्याचं आपल्याला 2 MCC पाणी कटपळ गावाला मिळणारच आहे. मिळणारच आहे. हे गाव बसतंय? हा, कटपळ गाव बसतंय की. बर बर बर. अजून अजून काय म्हणजे असं विकासात्मक विशेष विशेष काय असं गावासाठी? विशेष म्हणजे काय तर मागासवर्गीयांसाठी समाज मंदिर देणं, वतन रस्ता मंजूर करून देणं. रस्ते झाले ती गाव? रस्ते झालेत की, काँक्रीट रस्ते दिलेले आहेत. पुन्हा उद्या समाज मंदिराची मागणी आहे. बर. तेही त्यांनी एक नंबर ते मंजुरीला दिलेलं आहे. बर. सगळी कामं झाली? सगळी कामं जवळजवळ. आज नागपूर मळ्यामध्ये जवळजवळ 55 वर्षापूर्वी पर्यंत रस्ता झालाच नाही. बर. ते आज बापून 2 kilometers केलेलं आहे. बर. आणि अजून 4.5 kilometers अधिवेशनात मंजूर करून गेले. आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे. चालू आहे. हा. बर. काय काही लोक म्हणतात की आमदारांनी कुठलाच विकास केला नाही, जी निधी आणला ते नुसतं कागदोपत्री आणला. काय आता वाटतं काय तुम्हाला? नाही नाही, ही सगळं त्यांचे विरोधक आहे, सगळं चुकीची भावना आहे. काय बर, निधी आणलेला आहे. बर. त्याची कामही चालू आहेत. बर. त्यामुळे काय नाही, गावात जवळजवळ 2-3 साठवण तलाव 6-7 crore झालेले आहेत. नायकुड मध्ये एक झालाय, शेरवाडीत एक झालाय, पण इथं वाणे तिथं एक झालेला आहे. बर. आणि सरगराचा एक तलाव एक आहे 6 crore. कोबी त्यांनी पूर्ण आणले. थोडक्यात तुमच्या पाण्याची समस्या मिटवली? समस्या मिटवलेल्या आहे. त्यामुळं जनता ही बापूच्या पाठीमाग आहे. आता या मतदारसंघामध्ये या आमदारकीय निवडणुकीसाठी दीपक आबा असतील, शाजीबाबू पाटील तर असणार आहेत, परत अनेक देशमुख उभारणार आहेत आणि बाबासाहेब देशमुख उभारणार आहेत. अशा अनेक जण इच्छुक आहेत, कारण ओपन मतदारसंघ आहे, याच्यामध्ये पुरी उभारणार. बरोबर आहे. मग या सगळ्यामध्ये तुम्ही कोणाला पसंती देता यंदा आमदारकीसाठी? आता मस्त सगळ्यात झालं तर शाजू बापूसाठीच ही होणार आहे. काय शाजू बापूला एक नंबर न पसंती दिलेली आहे. बर बर. शाजू बापूला पसंती दिली? हा, सगळ्या गावाने पसंती दिलेली आहे. गाव आता सगळं म्हणजे अनेक गावामध्ये बाबासाहेब देशमुखचं नाव ऐकतो आम्ही. कसं आहे, आमचं गाव एमटी समाजाचं आहे. काय जेत्याच्या विरोधकांचं जेत्याच्या ह्याच्याने जातीपातीचं राजकारण होतंय, तरी सुद्धा एमटी समाज हे बापूच्या पाठ्यामध्ये खंबीरपणा उभा राहतोय. आता तुम्ही एवढे वर्ष तुम्ही झालं निवडणुका पाहिलेल्या असतील, अनेक वर्ष जातीपातीचं राजकारण झालं, तसं यंदा होईल का असं तुम्हाला? असं काय होणार नाही. काय बापूची जे हे आहे ती सक्रिय मदन आहे, 80,000 to 90,000. ते चौघ जर उभं राहिली बर, तरी बापूस हे गॅरंटेड मतदार हे त्यांना पडणारच आहे. बर. आणि आता हा या मतामध्ये भरीव वाढ होणार आहे, कारण भरपूर कामं झालेली आहे. विकास कामामुळे त्यांना भरघोस मतदान पडणार आहे. बर. त्यामुळे त्यांच्या तोडला तोडं दुसरा उमेदवार टिकणार बी नाही. बर बर. मग आता पुन्हा विचारतो लास्ट एकदा,
पुन्हा एकदा म्हणजे आमदार यंदा कुणाला करणार तुम्ही? पाटलाला निवडून देणार, ते 30,000 मतानं लीडनं निवडून येणार, ते अगदी 100%। यात काय वादच नाही। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नवनाथ भगवान केंगार। बर बर बर। गाव कटपड। बरोबर। सध्या निवडणुका चालू आहेत, यांना लागतात काही महिन्यावर म्हणजे आल्यात निवडणुका आमदारकीच्या, माहीत असतील तुम्हाला? सांगोला मतदारसंघामध्ये काय होईल? सांगोला मतदारसंघामध्ये सध्या विचार केला तर चालूच आमदार आहे, त्यांची कामं चांगल्या पद्धतीने चालत। बर। काय विशेष काय कामं केली असं म्हणजे काय? आता बघायचं झालं तर मी कटपळमधून खोलर समाजाचा आहे। बर। आमच्या बाबतीत विचार केला तर आमच्या तालुक्यामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात होलार समाजाची संख्या आहे। बर। होलार समाजाचा मतदारसंघ भरपूर मोठा आहे, मतदान भरपूर आहे, भरपूर मतदान आहे। आणि आम्ही गेली कित्येक वर्ष पाठीमागे झालेले आमदार असतील यांच्याकडे होलार समाजाबद्दल तालुक्याच्या ठिकाणी आमच्या लोकांची सहभाग एकत्र येण्यासाठी आमची एक थोडीशी जागेची किंवा आम्हाला जागेत समाज मंदिर बांधण्याची मागणी होती, पण पाठीमागील कुठल्याच आमदार आमची मागणी ती मान्य केली नाही किंवा पूर्ण केली नाही, बघू करू असं ढकलत गेले। पण सध्याचे आमदार माननीय शाजीबाब पाटील यांनी मागता क्षणी आमच्या समाजासाठी तालुक्याच्या ठिकाणी सांगोल्यामध्ये 5 गुंठ जागा आणि प्लस तिथं आमच्या तालुक्यातील समाज बांधवासाठी किंवा समाज बांधवाच्या शाळा शिकणाऱ्यांच्या मुलांसाठी वसतिगृह अभ्यासिका यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे। आणि खरंच आमच्या समाजासाठी फार मोठी महत्वाची मोलाची गोष्ट त्यांनी केलेली आहे, म्हणजे तुमच्या समाजासाठी त्यांनी कुठेतरी स्थान निर्माण करून चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। नक्कीच केलेलं आहे। गावात किती निधी आलाय तुमच्या गावात? गावात माझ्या माहितीप्रमाणे जी चालवली विकास काम आहे, रस्त्याची कामं असतील किंवा पाण्याची सुविधा असतील काय असेल, हे सगळं बापूच्याच प्रयत्नामुळे आलेलं आहे। बरं। बापूंच्या प्रयत्नामुळे? प्रयत्नामुळे। अगोदर अशी कधी विकास कामं झाली तुम्ही पाहिले? कारण अनेक तुम्ही निवडणुका पाहिल्या असतील, अनेक आमदार पाहिले असतील या भागातले। नक्की नक्कीच, कधीच असं घडलेलं नाही। बरं। आले ते आश्वासन दिले ते भरपूर घडले। बरं। पण प्रत्यक्ष विकास कामं बरं ही सध्याच्या 25 वर्षांमध्ये चालायची। बरं। म्हणजे आमदार शाजीबाबू पाटील ज्यावेळेस आमदार कामं सुरू झाली। नक्की। बरं बरं। पिण्याच्या पाण्याची काय अवस्था तुमची? पाणी आहे का तुम्हाला? सध्या पाण्याची आमची अवस्था चांगली आहे, फक्त उन्हाळ्यात आमचा प्रॉब्लेम होता जरा। बरं। पण सध्या पाण्याची अवस्था व्यवस्थित आहे। बरं। अगोदर काय अवस्था होती तशी, म्हणजे काय दुरावस्था काय तुम्हाला आणावं लागत होतं कुठे प्यायला पाणी वगैरे? ना, पाणी आणावं लागतच होत पूर्वी। पाणी आणावं लागत होत। बरं। पण आता आमचं कसं आहे, कटपळ जरा बऱ्यापैकी दुष्काळी भागातलं मळ उडते, बऱ्यापैकी प्रॉब्लेम आहे, तर डोंगराळ भाग आहे, पण सध्या परिस्थिती बरी। बरं। पाणी वगैरे आहे। आता या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत उमेदवार, शाजीबापू पाटील असतीलच, दीपका पासवांगे पाटील आहेत, परत अनिकेत देशमुख आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत, असे अनेक आहेत, कारण ओपन मतदारसंघ आहे, कोणी उभं राहू शकतं आमदारकीसाठी। येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पुढचा आमदार कोण असावा आणि यापैकी कोण असावं तुम्हाला, म्हणजे कुठला आमदार करायचा या चारपैकी? माझ्या मते विचार सांगितलं तर मला बापूशिवाय दुसरा उमेदवार वाटत नाही। बरं। असं का वाटतं तुम्हाला? कारण अनेक जण आहेत की आता दीपक आबा आहेत, परत बाबासाहेब आहेत। मी तुम्हाला कारण सांगितलं की गेले 95 वर्ष माझ्या समाजाबद्दल कोणी विचारच केला नाही ना। बरं। तो बापूने केला। बरं। म्हणून मी म्हणतोय, मला स्पष्ट मत आहे। बरं। माझ्या समाजाबद्दल तो विचार करणार त्यांच्या मग समाज असणारच आहे। बरोबर आहे। साधी गोष्ट आहे। बरं। मग आता यंदा आमदार कोणाला करणार तुम्ही? बापूलाच करणार। ओके। त्या कसं कामकाज आहे आमदारांचं? आमदारांचं कामकाज 1 नंबर आहे सध्या। बर। काय विकास काम काय काय केलेत? विकास काम म्हणजे कसं आहे, गेल्या 55 वर्षाचा विकास आणि तसं ह्या 5 वर्षाचा, 5 वर्षातली तर 2 वर्ष कोरोनातच गेली। पुन्हा ह्या वर्षी म्हणजे शाजी पाटलांना ह्या 3 वर्ष गावली विकास करण्यासाठी। बर। तरी ह्या कटपळ गावात म्हणजे आमच्या गावचं जर कामकाजचा विचार केला तर त्यांना म्हणजे निधी कसा येतो काय ह्याची कल्पना होती। जवळजवळ 3-3 कोटीचे 4 तलावांची कामं झाली।
बर काय काय नेमकं काय म्हणजे विकासाचं मग महत्वाचं काम काय झालं या गावात? विकासाचं काम म्हणजे तलाव जे तलाव जे बांधले ते पाण्याचं पाण्याचा साठा मुबलक होणार. बर इकडचे जे आमचे जे 12 गावं जे ह्याच्यात उजनीच्या ह्याच्यात समावेश केलेला योजनेच्या अंतर्गत बर योजनेमध्ये बर त्याचे पण कामकाज चालू आहे बापूजी. आणि विशेष म्हणजे आमच्या आम्ही नायकुडमाळ्यामध्ये राहतो तिकडचं रस्त्याचं बी कामकाज चालू केलंय. पहिले एक 2-2.5 किलोमीटरचं काम झालेलं आहे. 55 वर्षात आम्हाला त्या रस्त्यातून जाता येत नव्हतं. बर रस्ताच नव्हता का? रस्ताच नव्हता. बर आता झालाय रस्ता? हो आता चालू म्हणजे झालाय आणि राहिलेले पण रस्त्याचं काम चालू आहे. बर बर आता काय जण म्हणते ती काय काम केलं विकास निधी एवढा म्हणतो नुसतं कागदावर आणलाय आमदारांनी काय खरं आहे काय असं काय काय जे विरोधक असतील हा त्यांना काय म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात बघितलं नाही ना विकास काय असतो. बर आता विकास काम झाले असं तुमचं म्हणणं आहे? अतिशय चांगलं. बर बर बघा जो 55 वर्षात आतापर्यंत विकास झाला नाही तो 5 वर्षात विकास बापूंनी तुम्हाला त्याचा अनुशेष भरून काढला असं तुम्हाला वाटतंय का? हो हो नक्कीच. बर 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 आता या निवडणुकीसाठी आमदारकीच्या अनेक नेते मंडळी इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपक आबाईत, परत आता बापू आहेत, शाजी बापू आहेत, अशा अनेक जण आहेत. ओपन मतदारसंघ असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. आता यंदा कोणाला आमदार करायचं तुम्हाला या चारीपैकी कोणाचं काम तुम्हाला पटतंय? आम्हाला शाजी बापूंचं काम. बर नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? अजित भिंगे. बर बर गाव कटपळ. बर 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 सध्या निवडणुकीचा माहोल चालू आहे, वातावरण आहे, काही महिन्यावर निवडणुका लागतात आमदारकीच्या, माहीत असेल? हो माहिती. सांगोला मतदारसंघात काय हो कसं आहे आमदारचं कामकाज कसं आहे? शहाजी बापू सध्या आमदार आहेत आणि तेच पुन्हा आमदार होणार. बर काम अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. बर का असं का वाटतंय तुम्हाला की गेल्या 50 वर्षांमध्ये जो विकास झाला नव्हता बापूंनी ह्या 4.5 ते 5.5 वर्षांमध्ये करून दाखवलाय? बर काय काय असं विकास कामे केले ते? सध्या आमच्या गावापुरतं बोलायचं झालं तर बापूजी आमदारकी ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या वर्षामध्येच बापूंनी 1.40 कोटी रुपयाची 2 बंधारे दिले. गावाला अतिशय उपयुक्त ठरले. कधी दिले ते? पहिल्या वर्षीच म्हणजे ज्यावेळेस 2019-20 ला. हा या कालच्या काय म्हणजे चालू ह्याच्यामध्ये? हा चालू ह्या टर्म मध्ये. बर 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 आणि त्यामुळे त्या ओढ्यावरती बंधारे दिल्यामुळे त्याचा खूप शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. बर एक जमिनीची बाजू आहे. त्यानंतर 3-3 कोटी रुपये 3 तलाव दुरुस्तीला करून दिले त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्याचा खूप मोठा फायदा झाला. बर त्यानंतर नायकोडे वस्तीचं म्हणजे कटपळ ते कोळेगाव हा 3.5 कोटी रुपयाचा डांबरी रस्ता मंजूर करून दिला. बर त्यानंतर लांडा महादेव म्हणजे आमच्या गावाचं एक दैवत आहे, ग्रामदैवत आहे. बर ते दुधळवाडी पाटी ते खवासपूर म्हणजे लांडा महादेवापासून जवळजवळ 4-5 कोटी रुपयाचा डांबरी रस्ता मंजूर करून दिला आणि त्याचं कामही चालू आहे. आणि त्यानंतर तरंगेवाडा इथं 10 लाखाचं मुर्मीकरणाचा रस्ता झालेला आहे. पाण्याची काय अवस्था या गावात? पाण्याची शिरभावीची योजना बापूंनी पुन्हा एकदा कार्यान्वित केले त्यामुळे ह्या वर्षी थोडासा दुष्काळ जाणवला परंतु शिरभाव योजनेमुळे बऱ्यापैकी दिलासा मिळाला. बर दिलासा मिळाला. सध्या शेतीसाठी म्हणलं तर उजनीचं जे बाळासाहेब ठाकरे उपसिंचन त्याचं आता कामाचं टेंडर चालू झालेलं आहे म्हणजे टेंडर झालेलं आहे पूर्ण. त्यामुळे 1-2 वर्षांमध्ये आमचे गाव आहे का त्याच्यामध्ये? हो आहे. 13 गाव आहे. त्या 13 गावांमध्ये कटपळे गाव. बर त्यामुळे येत्या 1-2 वर्षांमध्ये खूप गावाला चांगला दिवस येणार आहे. आता काही जण लोक म्हणतात की काय विकास काम केलं ना आमदारांनी निधी पण आणला एवढा पण ते कागदावर आणला असंही म्हणतात. काय याच्याकडे कसं बघताय? आमच्या गावात तर ही कामं मी जेवढी नाव घेतली तेवढी मोठ्या प्रमाणात चालू आहेत कामं. त्याच्यामध्ये एकही कुठल्या प्रकारचं कागदावर काम नाही. बरोबर. इथं आमच्या गावचं जे मरीमाता मंदिर आहे त्याचंही सभा मंडपाचं काम चालू आहे. त्यानंतर रस्त्याला अगदी रस्त्याकडेलाच जनावरांचा दवाखाना आहे त्याच्यावर 40 लाख रुपयाची इमारत मंजूर केली त्यांनी. साधारण अंदाजे किती आला असेल निधी या गावात? साधारण 20 कोटी रुपयाच्या वरती आलेला निधी. बर एवढा निधी आलाय? हो आलाय. बरोबर. या अगोदरच्या काळामध्ये जे कोण लोकप्रतिनिधी होते त्यांनी नेतृत्व केलं या भागाचं त्यावेळेस कधी आलता असं निधी? इतका निधी कधी झाला नाही. त्यांनी फक्त 1-2 सभा मंडप कुठेतरी नाहीतर वाडीवर जाणारा एखादा मुरमीकरणाचा रस्ता दिला याच्या परीकडे त्यांनी काहीच केलं. बर बर आता सगळी कामं झाली असं तुमचं म्हणणं आहे? हो चालेल आणि चालू आहेत ऑलरेडी. बर चालू आहेत.
गावाचा सर्वांगीण विकास झाला असं तुमचं म्हणणं आहे? 100%. बर बर बर. किती लोकसंख्येचं गाव आहे? साधारण सर्वसाधारण 5 ते 5,500 लोकसंख्येचं. बर बर बर. मागच्या वेळी किती मतदान झालं शाजीबाप पाटील यांना? शाजीबापूला म्हणजे 200 मताचं लीड गणपतराव देशमुखला दिलं होतं. बर. जातीवरती मतदान झालं होतं. बर बर बर. आता तसं होईल असं वाटतं? आता 100% बापूला 200 ते 300 मताचं लीड मिळेल या गावात. बर, या गावातून 100%. आणि परवा बापू फक्त विकास कामच नाहीत तर गोरगरिबासाठी धावून येणारा आमदार म्हणून ओळखले जातात. कारण पाठीमागच्या 2-3 महिन्यापूर्वी आमच्या गावामध्ये एक ऍक्सिडेंट झाला. मूल महिला महिलांना ट्रकने उडवलं आणि जागी 6 महिला मृत्युमुखी पडल्या. आणि त्यावेळेस बापू आजारी होते. त्यावेळेस कोणालाही भेटू देत नव्हते बापू. ते त्या परिस्थितीमध्ये बापूने आपल्या मुलाला लावून प्रत्येक जे महिला वारल्या त्यांच्या कुटुंबाला 50,000 रुपये मदत देऊन त्यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. त्यांचं इतकं चांगलं काम आहे बापू. बर बर. मग आता या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, दीपका बासवांगी पाटील असतील, अनेक देशमुख आहेत, परत शाजीबाबू पाटील तर असणारच आहेत. अशा अनेक जण इच्छुक आहेत कारण ओपन मतदारसंघ आहे, कुणी उभा लोकशाही आहे. तर मग आता काय अंदाज आमदार कोणाला ठरक तुम्ही करणार आहे? शाजीबापू 100%. बर, काय वाटतं असं तुम्हाला? कारण बापूचं काम करण्याची पद्धत चांगली आहे. सर्व लोक म्हणजे जाती धर्म असं कुठलं ते भेदभाव करत नाहीत. दीपका बाबी चांगली ती काम असं पण काम करण्याची पद्धत बापू चांगली आहे. त्यांनी आतापर्यंत काम करून दाखवली बापू 4 वर्षामध्ये. तुम्हाला मी अगोदरच म्हणलं की 50 वर्षाचा जेवढा बॅकलॉग म्हणजे बापूंनी भरून काढला 4.5 वर्षामध्ये. बर, त्यामुळे बापूच लोकांच्या मनामध्ये सगळं. बाकीचे म्हणजे बाकीचे गाव जसं फिरतोय आम्ही तर बाबासाहेब देशमुख निवडून येतील असं म्हणतात. जे त्यांचे जे कार्यकर्ते तेच फक्त म्हणतात. तुम्ही सर्वसामान्य किंवा गोरगरीब जनतेकडे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की कोण निवडून येईल किंवा कोणाला मतदान देतील. मग आता यंदा आमदार कोणाला करणार? 100% आणि बापू होणारच. त्यात काय सध्या निवडणुकीचं वातावरण आहे माहिती आहे ना? बर बर. काय यंदा काय सांगायला मतदार सांगा काय कोणाचं वातावरण आहे? काय शाजीबाबू पाटील का शाजीबाबू पाटील का कामच असे शाजीबापूनी केले. बर, काय काय काम केले आमदारांनी? आमदारांचं काम दलित वस्तीचा रस्ता म्हणा. बर, वाडे वस्तीवले रस्ते. बर, टाके पाण्याचे टाके. विकास काम काय काय केले? रस्त्याचे, पाण्याचे, टाकीचे. बर, पुराचे काम केले. गावात किती दिवस झाले काय अंदाजे? गावात किती तरी 2 लाख रुपये. बऱ्यापैकी आलाय. बर बर बर. काय मग आता यंदा अनेक जण या निवडणुकीसाठी उभारणार आहेत. दीपका बासवंगी पाटील असतील, बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, बापू तर उभा राहणार आहेत. काय नेमकं कोणाची विचार पडतो आणि कोण आमदार व्हावं यंदा? मला वाटतं शाजीबापूच आमदार व्हावं. बर, शाजीबापू जावं. पण असं काय वाटतं म्हणजे काय नेमकं असं काय वाटतं तुम्हाला? शाजीबापू नेता असं आहे की कुठल्याही माणसाला काम करायला चांगलं भाग पडतो. बर, या अगोदर कधी अशी काम विकास काम झाली होती गावात? नाही आतापर्यंत नाही झालं. नाही. बर. नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं साहेब? दत्तात्रय बापू बंडगर. बर बर. गाव? गाव कटपल, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. बर 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 बर. सध्या निवडणुका लागतायत महाराष्ट्र राज्यभर आमदारकीच्या, माहीत असतील. बर बर. सांगोला मतदारसंघ काय म्हणतोय? सांगोला मतदारसंघ बापूंनी जवळजवळ 5.5 ते 7 कोटी बर 1,000 बर एवढा निधी आणलेला तालुक्यात मतदारसंघात. बर. आणि या कामाच्या जोरावर बर शहाजी बापू पाटील बर ऐतिहासिक अशी निवडणूक आताची होणार आहे. बर बर. काय विकास काम केलीत का काय आमदारांनी? काय विकास काम? 5 ते 5,500 कोटी निधी आणला. विकास काम म्हणजे याच्या अगोदर तालुक्यात कोणी बघितलंय नसेल एवढा निधी. बर, एवढा निधी या तालुक्याला आलाय. गावात किती आलाय निधी? आमच्या गावात जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपये निधी आलेला आहे. बर बर बर. 25 ते 30 कोटी म्हणजे ह्या आमच्या गावामध्ये 4 तलाव मोठे तलाव आहेत. बर, 4 तलाव एक साळंकी वस्ती. बर, तिथे 1.5 कोटीचा तलाव झालेला आहे. बर. आणि नायकोडी वस्ती रस्ता. बर, त्याच रोडला. बर, 4 कोटीचा रस्ता डांबरीकरण आता चालू आहे. बर बर. तिथून परत शेरेवाडी इथं वाणी तलाव म्हणून एक आहे. बर, तो जवळजवळ 5.5 कोटीचा तलाव आहे. बर, त्या तलावामध्ये जवळजवळ बरेचसे पाणी वाहणार आहे.
आणि तिथून परत तिथेच वॉटर तलाव म्हणून एक आहे. बर बर. वॉटर तलाव तर ते एक 5.5 कोटी आहे. बर बर. असं दोन्ही मिळून तलाव दोन तलाव ते एका शेरीवाडी तिथे जाईल. बर. आणि तरंगेवाडा एक रस्ता दिलाय तिथं. बर. तरंगेवाडी ही फार जुना वाडा आहे तिथं. बर. त्या रस्त्याला कधीही मोटरसायकल सुद्धा जात नव्हती. बर. रस्ताच नव्हता. रस्ताच नव्हता तिथं. बर. तर तिथं बापूंनी जवळजवळ 10 लाख रुपयाचा रस्ता करून दिलेला आहे. बर बर. आणि तिथून परत दुधळवाडी. बर. दुधळवाडी इथं सिद्धनाथ मंदिर आहे. बर. सिद्धनाथ मंदिरा पुढं ब्लॉक. बर. ब्लॉक 5 लाखाचा ब्लॉक बसवले. बर बर. आणि तिथं एक दुसरा एक तलाव आहे दुरुस्त केलाय. बर. 25-26 लाख रुपयाचा तलाव दुरुस्त केलेला आहे तिथं. बर. आणि तिथून इकडं परत आता लांडा महादेव ते मेनकुदळी वस्ती. बर. इथं एक 10 लाखाचा रस्ता आता मंजूर झालेला आहे. बर. आणि लांडा महादेवाला जाणारा रस्ता डांबरीकरण फॉरेस्ट मधून. बर बर. तो एक 5 कोटीचा तर चालू आहे. बर. सध्या पाण्याचं काय अवस्था गावात? पाणी आमच्या गावात आता पाऊस पडलं तर ही चारही तलाव जर भरले. बर. तर चारही तलावाचं पाणी कटपळा कधीही कमी पडणार नाही असं तलावाचं पाणी आहे. म्हणजे तुमच्या गावात कायम दुष्काळ कायम. आणि बापूंनी 1.92 कोटी योजना जल जवान मधून मंजूर केलेली आहे. बर. 50% काम झालंय त्याचं. बर. 50% राहिलेलं आहे. बरोबर. ती नवी एक योजना आली त्याच्यामध्ये काय गाव आहे? हा गाव आमचं आहे ते टेम्बो आपलं ही उजनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे योजना वपसा सिंचन योजना. आमचे ते खाली उजनीतून कटफळ हे 12-13 गाव आहेत. बर. या भागातली या पाण्याचे आता टेंडर झालेलं आहे. बर. 300 कोटी टेंडर झाले. आता काम आता जवळजवळ 15-20 दिवसात त्याचं भूमिपूजन होणार आहे. बर बर बर. आणि असं मिळवून जवळजवळ आमच्या गावाला टोटली निधी जवळजवळ 30-35 कोटी रुपये आला आहे. ना ही जी निधी येणार आहे आता 300 कोटीला ह्याला जवळजवळ आमच्या वाट्याला येणारा निधी आहे 100 कोटी एवढा निधी येणार आहे. बर. एवढा निधी जल जीवन म्हणजे ते बाळासाहेब ठाकरे योजनेचा आहे ना. हा, हा. तो बांधाला पाणी जाणार आहे शेतकऱ्यांच्या. बर. म्हणजे कायमचा तुमचा दुष्काळ गेला म्हणून समजा कायमचा दुष्काळ अतिशय ह्या कामासारखं कामच नाही झालेलं. बर बर. आणि हे काम म्हणजे जन्मन जन्मी कुणालाही नाही सरणारसारखं काम आहे. बर. माणूस आहे की कुठला पक्ष पार्टी कुठलंही काही न धरणारा माणूस आहे. म्हणजे सर्वसामान्याचं काम आवर्जून करणारा माणूस आहे बापू शाजी बापू आहेत. 60 वर्षाचा जेवढा निधी नव्हता तेवढा या 5 वर्षात बापूंनी निधी आणलेला आहे. बर. आणि बापू हा माणूस असा आहे की बारक्या पोरापासून मोठ्या माणसापासून कोणालाही न इज्जत देणार असा माणूस नाही. बर. कोण आम्ही आता मी पक्षाच्या गावातले असतील कुठलाही माणूस गेला तर त्या माणसाला कधीही असं रागवून बोललेलं नाही. त्या कधी कधी कुठल्या माणसाला किंवा भेदभाव धरलेला नाही. आम्ही पूर्ण धनगर समाजाचं गाव आमचं. बर. किती टक्के धनगर समाज? धनगर समाज आमचा 70% धनगर समाज आहे. बर बर. आणि त्यातून ही धनगर समाजावर मतं मागवते पहिल्यापासून. बर. गाव आमचं पहिलं जवळजवळ 60-70% पुढं धनगर समाजाचं मतदान पडत होतं. बर. कुणाला? अगोदरच्या आमदारांना. आमदारांना. बर. परंतु ह्यावेळेस बापू असल्यामुळं जवळजवळ 55-60% मतदान बापूंना होणार आहे. का पण आता काही जण लोक म्हणतात की आमदारांनी विकास केला नाही एवढा मोठा जन निधी आणलाय जे आकडे सांगतात आमदार ते नुसतं कागदोपत्री आणलाय. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला ज्यांना कोणा व्हायचा पुरावा पाहिजे असेल त्यांना पुरावेच आहेत. बर. जिथं काम झालंय तिथं पुराव्यासाठी मी द्यायला तयार आहे त्यांना. बर. कधी एनी टाइम निमेराच येऊ देते. म्हणजे कामं झालेली आहेत पूर्ण असतो. पूर्ण कामं झाले त्यांना इथं पुराव्यासाठी कामाचं हे देणार मी. बर. त्याच्यामुळं गावचा एवढा विकास झालाय. बर. अजून हे बापू आमदार मागच फक्त मागच्या 30-40 वर्षातच बापू आमदार पाहिजे. बर. आज आमच्या गावात त्या एक मला वाटतं 100 टन सुद्धा होत जात नसेल पहिला. बर बर. आता जवळजवळ आमच्या गावामध्ये जवळजवळ 150-150 हेक्टरवर ऊस आहे. बर. त्याच्यामुळे आता जे आम्ही जे ऐकत होतो की सांगोला तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील इतकं अतिशय दुष्काळग्रस्त आहे ते आता दुष्काळ काय मिटवलाय आमदारांनी? 100% हा दुष्काळ शहाजी बापूच मिटवू शकतो ना. मिटवलेला आहे आता इथून पुढे बापूंनी सांगितलंय गेल्या 5 वर्षात. बर. पाण्यावर ही इलेक्शन नसणार. बर. शब्द दिलाय तालुक्याला पूर्ण. बर.
तसं ते करून दाखवते करून दावले करून दावले जाता बर दावले हो शंभर टक्के. आणि आता इथून पुढे जर ही योजना आमचे 12-13 गावाचे उपसा सिंचन बाळासाहेब ठाकरे पूर्ण झाल्यावर ही पूर्ण जर झाला तर आमच्या गावात एकही शेतकरी असा राहणार नाही की त्या माणसाचं 5 एकर तरी ओस असणार कमीत कमी. बर एवढं एवढं क्षेत्र आमच्याकडं एवढं क्षेत्र राहणार. हा बर. आता या निवडणुकीमध्ये आमदार के निवडणुकीमध्ये आमदार शाजीभाऊ पटेल तर असतीलच, परत दीपकाबा सोळंकी पटेल आहेत, अनिकेत देशमुख आहेत, बाबासाहेब देशमुख आहेत. ओपन मतदारसंघ असल्यामुळं अनेक जण इच्छुक राहणार या आमदारकीसाठी. तर या सगळ्यामध्ये तुम्ही कोणाच्या नावाला पसंती देणार आहे आणि का देणार आहे? आम्ही सगळ्या स्टार्टला शहाजी बापू पाटील. बर शहाजी बापू पाटील अजून 10 वर्ष आमदार अजून असणार ते आणि तो आमदार असेल तरच या तालुक्याचा विकास होणार. बर नाही ती जर विकास नाही 50 वर्ष बघितलेत लोकांनी. बर 50 वर्ष दिले इतरांना दिलेला आहे. एकही आमच्या गावामध्ये तर निधी झालेला नाही, फक्त समाज मंदिरासाठी 1-2-3 समाज मंदिर दिले. बर केली त्याच्या व्यतिरिक्त निधी नाही दिला फक्त. बर मग आता यंदा तुम्ही कोणाला आमदार करणार आहे? शहाजी बापू पाटील.